नमस्कार प्रिया वी 6 डेज मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत। तर मी इथे ब्लाऊज पीसचं कापड आणि अस्तरवर जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे। अस्तर जे आहे ते मेजरमेंटमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे। त्याचं मेजरमेंट जे आहे ते स्क्रीनवर दिलेलं आहे। इथे गळा रुंदी घेतलेली आहे मी 2 इंच आणि बॉटम साईडला इथे 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। बॉटम साईडला गळा रुंदी 2.5 इंच घेतली, इथे एक मार्किंग करून घेतलं आणि हा जो बॉक्स आहे तो ड्रॉ करून घेतला। मागचा गळा आलेला आहे 10 इंच, 9.5 इंच तयार होईल। तर इथं सेंटर पॉईंट ह्याचा मार्किंग केला 5 इंच आणि 5 इंचचा परत सेंटर पॉईंट मार्किंग केला 2.5 इंच आणि 7.5 इंचावर। हा जो सेंटर आहे तिथून 1.5 इंच आतमध्ये मार्किंग केलं आणि हा जो सेंटर आहे तिथून 1.5 इंच बाहेर मार्किंग केलं आणि इथून असा मटका आकार जो आहे गळ्याचा तो दिलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून याच्यापेक्षा ब्रॉडसुद्धा आकार देऊ शकता। तर हा मटका शेप देऊन झाला। आता हा जो आकार आहे तो दुसऱ्या बाजूला मी इथे प्रेस करून घेतलेला आहे, म्हणजे दोन्हीकडे एकसारखं येईल सेंटरला फोल्ड करून। इथे मी कॅनव्हास वापरणार नाही आहे, डायरेक्ट मेन फॅब्रिक आणि अस्तरवरच तयार करणार आहे। तर खाली मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूने एक स्टिच करून घेतली 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून। त्याच्यानंतर गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच करून घेतलं। इथे व्यवस्थित पिना लावून सुद्धा घेऊ शकता तुम्ही, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर पिना लावून घेऊन स्टिच करू शकता। जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे स्टिच केलं आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आतला गळ्याचा जो आकार आहे तो कट केला आणि हे जे नॉचेस आहेत छोटे ते सगळीकडे देऊन घेतले। त्यानंतर गळा जो आहे ते पलटी करून घेतलेला आहे। अशा प्रकारे केल्यामुळे खालच्या बाजूने आपल्याला एक्स्ट्राची पट्टी लावायला लागत नाही, कॅनव्हासचीही गरज नाही। आता जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे इथे दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही दाबशिलाई देताना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये द्यायची आहे, अस्तर बाहेरच्या बाजूने दिसलं नाही पाहिजे अशा प्रकारे द्यायची आहे। तर अशा पद्धतीने कमी वेळामध्ये तुम्ही बॅक पार्ट जो आहे तो तयार करू शकता। तर इथे मी गळ्याची जसा आकार आहे त्याप्रमाणे दाबशिलाई देऊन घेतली आणि कमरेच्या बाजूला सुद्धा दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। त्यानंतर अस्तर जे आहे ते चारही बाजूने मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं। तर हा आपला बॅक पार्ट अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार होईल। प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहे, तर याच्या आधीसुद्धा तुम्ही बरेच व्हिडिओ अपलोड आहेत ब्लाऊजच्या रिलेटेड किंवा फ्रॉक हँडबॅग, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। आणि ह्या ब्लाऊजवर खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटनही प्रेस करा। आता हा बॅक पार्ट तयार झाला आहे, पाहू शकता तुम्ही इथे। आता इथे मी पहिल्यांदा 1/2 इंचावर मार्किंग केलं वरून शोल्डरपासून आणि इथे मी नॉट लावून घेणार आहे पहिल्यांदा आणि मग त्याच्यावर लेस लावणार आहे। तर पहिल्यांदा नॉट अशी वरच्या बाजूनेच लावून घेतली आणि त्याच्यावर लेस लावल्यामुळे नॉट जी आहे ती व्यवस्थित फिक्स होते, निघत नाही आणि आतल्या बाजूनेसुद्धा ती दिसत नाही। म्हणून मी पहिल्यांदा इथे नॉट लावून घेतलेली आहे। 1 मीटर किंवा 1.5 मीटर नॉट घेऊन ती लावू शकता तुम्ही किंवा ब्लाऊज पीसचीसुद्धा तयार करू शकता। आता मी इथे लेस घेतलेली आहे आणि लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे। तर लेस लावताना अगदी थोडंसं ब्लाऊज पीसचं कापड दिसेल पायपिंगसारखं, तसं अंतर ठेवून ही जी लेस आहे ती पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे। गळ्यावर लेसवर डबल शिलाई द्यायची आहे, त्याच्यामुळे लेसची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते आणि व्यवस्थित लेस जी आहे ती सेट होते। तर इथे मी डबल शिलाई दिलेली आहे लेसच्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा। तर असा हा आपला बॅक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे। आता याला डिझाईन तयार करण्यासाठी मी ब्लाऊज पीसच इथं कापड घेतलेलं आहे। ही पट्टी जी आहे ती 3.5 इंचाची घेतलेली आहे आणि अशी भरपूर लांब अशी मी ब्लाऊज पीसची जेवढी उंची होती त्या उंचीच्या 2 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या उलट्या बाजूने फोल्ड केल्या आणि उलट्या बाजूने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ही जी पट्टी आहे ती पूर्णपणे स्टिच करून घ्यायची। भरपूर मोठी पट्टी आपल्याला याच्यासाठी लागते। मी ब्लाऊज पीसचंच कापड इथे वापरलेलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही साडीचं कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा वापरू शकता। आता ही जी पट्टी तयार केली त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। ती जी शिलाई आहे ती सेंटरला गेली पाहिजे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। प्रेस केल्यानंतर अशा पूर्ण पट्टीवर छोट्या छोट्या प्लीट्स घालत जायच्या आहेत। प्लीट्स साधारणतः आपल्या त्या 1/2 इंचाची किंवा 1 इंचाची पूर्णपणे प्लीट आली पाहिजे अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहेत। सगळ्या प्लीट ज्या आहेत त्या एकसारख्याच आल्या पाहिजेत आणि बरोबर सेंटरला शिलाई आली पाहिजे। आता ही जी प्लीट्स आहेत ती मी फ्रिल तयार करून घेतलेली आहे। आता जी लेस आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने ही जी फ्रिल आहे ती लावून घ्यायची आहे।
तर खूप सुंदर ही अशी ब्लाउज डिझाईन तयार होते आणि दिसायलाही खूप छान दिसते. कॉन्ट्रास्ट कपडा वापरला तर अजून ती उठून दिसेल. तर इथे मी ही जी फ्रिल आहे तर ती सेंटरची जी शिलाई आहे तिथून बरोबर लावून घेतलेली आहे. दुसरी शिलाईसुद्धा त्याच शिलाईवर आली पाहिजे, त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली दिसेल. फ्रिल जी आहे ती अगदी फिनिशिंगमध्ये इथे जोडली गेलेली आहे. वरच्या बाजूने सुद्धा इथे मी फ्रिल जी आहे ती लॉक करून घेतली. तर बघू शकता खूप सुंदर अशी ही फ्रिल लागली गेलेली आहे. तर इथे टक्स आता देऊन घ्यायचे सेंटर पॉईंटपासून 4 इंच आडवं आणि 4 इंच उभं असं मार्किंग करून घेतलं आणि इथे अर्धा अर्धा इंचाचा बॅकला टक्स देऊन घेतलेला आहे. टक्सवर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर असा बॅक पार्ट हा आपला तयार झालेला आहे आणि आता या डिझाईनला अजून चांगला लुक येण्यासाठी त्याला एक पॅटर्न तयार करायचा आहे. तर इथे ही जी फ्रिल आहे त्यालाच आपण पॅटर्न तयार करणार आहोत. तर इथे मी 3.5 इंच बाय 3.5 इंचचे 2 स्क्वेअर पीस घेतलेत आणि त्याचे नॉटला लटकन करून घेतलेले आहेत. डबल शिलाई देऊन घेतली तर हे छान नॉटलासुद्धा लटकन तयार झालेले आहेत. आता ह्याला पॅटर्न तयार करण्यासाठी मी इथे छोटे गोल्डन कलरचे मणी जे आहेत ते वापरणार आहे. 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे. तर हे मणी लावताना अशा प्रकारे लावायचं आहे. ही जी फ्रिलची पहिली बाजू आहे ती फोल्ड करायची आहे. खालच्या बाजूने सुईमध्ये हे जे टोक आहे फ्रिलचं तर ते तिथे सुई घालून त्याच्यामध्ये मणी घालायचं आणि दुसरं टोक जे आहे ते फोल्ड करायचं आहे. परत सुई जी आहे ती खालच्या बाजूने काढायची आहे. तर अशा प्रकारे इथे एक असा ट्रायंगल शेप तयार होईल. दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच प्रकारे करायचं आहे. पहिल्यांदा आता खालच्या बाजूने दोरा तसाच ओवून घेतला आणि हे जे दुसऱ्या फ्रिलचं जे कॉर्नर आहे तो फोल्ड केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मणी ओवून घेतला आणि पलीकडच्या बाजूचा जो फ्रिलचा कॉर्नर आहे तो सुद्धा फोल्ड केला आणि सुई आतमध्ये घालून घेतली. आता तशीच सुई पुढे कंटिन्यू बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे अशा प्रकारे संपूर्ण फ्रिलवर आपल्याला ही जी डिझाईन आहे ती तयार करून घ्यायची आहे. तर खूप सुंदर हा असा पॅटर्न इथे तयार होतो आणि गोल्डन मणी लावल्यामुळे त्याचा लुक जो आहे तो खूप छान येतो. इथे बघू शकता असं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण फ्रिलवर हे करून घ्यायचं आहे. फ्रिल जेव्हा आपण करतो तयार तर त्याच्यावर एकदा प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्याची फिनिशिंग खूप छान येते प्रेस केल्यामुळे. तर असेच हे जे मणी आहेत ते मी संपूर्ण फ्रिलवर लावून घेणार आहे. तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझे येणारे नवीन छान छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. मी संपूर्ण ब्लाऊजच्या जी फ्रिल आहे त्याला हे मणी जे आहेत ते लावून घेतलेलं आहे. तर खूप सुंदर लुक आलेला आहे ह्या ब्लाऊजला ह्या डिझाईनमुळे. तर हा ब्लाऊजचा फायनल लुक आहे. बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. संपूर्ण मणी लावून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ब्लाऊज डिझाईन कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.